लोभ सर्पडंग कला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय, आशा लहरीने तापला माझा देह, तृप्ती वारा गाणी व गुरुभाय, अन मर्त्य सापच मर्त्य सांगू। बुलढाणा जिल्ह्यातले पत्रकार आले आणि गेले घाबरून, त्याने म्हणले बाई माझ्या पशी लय भारी औषध आहे, थोडा लिंबाचा पाला खाऊन बघ, गोळ लागला की सापच आहे। आमचे बोरगावचे अमृत महाराजांना म्हणले त्याच जाऊ दे ग बाई, माझ्याकडे लय भारी औषध आहे, थोड्या मिरच्या खाऊन बघ, सपक लागल्या की सापच चावलाय म्हण। आमच्या भांगे महाराजांना म्हणले विठ्ठल भांगे सोनवळकर त्या दोघांचं तिकडे जाऊ दे थोडा गुळ खाऊन बघ। काय सांगू तुम्हाला भांगे मामा, धापाचं ढेकळं गुळाचे खाली सपक ढालला गुलाल। अमृत महाराजानं मिरच्या खा म्हणल्या, 10-5 किलो मिरच्या खाली सपक ढालच लागू लागल्या। बुलढाणेकर पत्रकारानं म्हणले बाई लिंबाचा पाला खाऊन गोड चिट लागाले की इकडे सारे पटके घातल्यावनीच वाट आले, इकडे सारे गावन घातल्यावनी वाट आले की आय विषय लोभ सर्पडंकला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय, आशा लहरीने तापला माझा दे, तृप्ती वारे गाणी ओ गुरुभाय, मरतोय मरतोय काय सांगू तुम्हाला। एक या बल्पाचे 5-5 बल्प दिसाल्यात की कामिनी कामाचे डोळा आले पित्त, वासनी स्तुती निंदा काळे झाले दात, विकल्प वासनेच्या मुंग्या धावत, स्त्री पुत्र लोभे जीवा पडली भ्रांत, अन मर्त्य मर्त्य कोणाला सांगू अग अग देवार देवा अग कोणाला सांगू धावरी भेद वैराग्याचे पाजले पाणी, विवेकांजन घातले नाही सोहम शब्द नाम दोन्ही घे माय, सख्य सुंदरी राजमंदरी स्वप्न पाहिले जपून वेळी झाले बघून गबाई वेळी बाई
एका जनार्दने सर्प उतरला निवारली भ्रांती, एका जनार्दनी आली सुप्रचित मरते देवा रे देवा। कोणाला सांगू अग देवा रे देवा अग साप कोणाला सांगू अग देवा रे देवा कोणाला सांगू।